ಶರಣಾಗತದೀನಾಥ ಪರಿಚಲಾನಪರಾಯಣಿ ಸರ್ವಸ್ಯಾರ್ಥ ಹರೇ ದೇವಿ ಮುಕ್ತವಾಯಿ ನಮಸ್ತುತೆ. ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಷು ಶಕ್ತಿ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ. ನಮಸ್ತಸ್ಯೈ 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 ನಮೋ ನಮಃ. ಆಪಲ್ಯ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಮಧ್ಯೆ ಸನಾತನ ವೈದಿಕ ಧರ್ಮಾಮಧ್ಯೆ ಅನೇಕ ಉತ್ಸವ ಸಾಧನೆ ಕೇಳಿ ಜಾತಾತ. ತ್ಯಾಮಧ್ಯೆ ಕಾಯಿ ನಿತ್ಯ ಆಯ್ತ್, ಕಾಯಿ ನೈಮಿತ್ಯಕ ಆಯ್ತ್, ತರ ಕಾಯಿ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತ್. ರಾಮನವಮಿ, ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ, ವಾಮನ್ ಜಯಂತಿ ಹೆ ನೈಮಿತ್ಯಕ ಮನ ಸಾಧನೆ ಕೇಳಿ ಜಾತಾತ. ಆತ್ತಾ ಜೋ ಉತ್ಸವ ಆಯ್ತ್ ಹಾ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ ಆಯ್ತ್. ಆನಿ ಹಾ ಉತ್ಸವ ನೈಮಿತ್ಯಕ ಅಸೂನ್ ಕಾಮ್ಯ ಕರ್ಮಾಮಧ್ಯೆ ಹಾ ಮೋಡಲಾ ಜಾತೋ. ತ್ಯಾಚ ಕಾರಣ ಅಸ ಆಯ್ತ್ की काही भक्त लोग आपली मनोकामना आपली इच्छा मनामध्ये घेऊन त्या देवीची उपासना करतात आणि ते फल प्राप्त करतात. म्हणून याला काम्यकर्म म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण भगवान श्रीरामांनी सुद्धा ज्या वेळेला रावणाचा वध करण्याकरता देवीची उपासना केली, आराधना केली आणि रावणाचा वध केला असं आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये पाहायला मिळते. असं अनेक पुराणामध्ये आपल्याला कथा पाहायला मिळतात. तर असा हा नवरात्री उत्सव आता सुरू आहे आणि नऊ दिवसाचा हा उत्सव आहे. त्या दुर्गा सप्तशतीमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिले तीन दिवस जे आहेत नवरात्रीमधले, ते पहिले तीन दिवस महाकालीचे आहेत, दुसरे तीन दिवस हे महालक्ष्मीचे आहेत आणि तिसरे शेवटचे तीन दिवस हे महा सरस्वतीचे आहेत. आता ज्याला जशी त्याची इच्छा असेल, मनोकामना असेल, त्याने तसं फळ प्राप्त करण्याकरता त्या देवीची उपासना करावी. ज्याला दैवी शक्ती प्राप्ती करायची असेल त्याने पहिले तीन दिवस महाकालीची, ज्याला धनधान्य पैसा प्राप्त करायचा असेल, मिळवायचा असेल, त्याने महालक्ष्मीची, आणि ज्याला विद्या प्राप्त करायची असेल, ज्ञान मिळवायचे असेल, त्याने शेवटचे तीन दिवस महासरस्वतीची उपासना करावी असं दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजचा जो दिवस आहे, आजचा नवरात्रामधला सातवा दिवस आहे, म्हणजे सातवी माळ आहे आणि आजच्या देवीचं नाव कालरात्री आहे. तिचा रंग काळा आहे, तिचे केस जे आहेत ते विस्कटलेले आहेत, तीन डोळे आहेत ब्रह्मांडासारखे, ते डोळे गोल आहेत आणि चमकदार आहेत. तिचं वाहन गाढव आहे असं या देवीचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत भयानक अशी ही देवी आहे. प्रत्येक श्वासोश्वास तिच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघत आहे असं भयंकर रूप या देवीचं आहे. पण भक्ताला काही भिण्यासारखं कारण नाही असं दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. असा हा नवरात्र उत्सव सुरू आहे. आणि वारकरी संप्रदाया, म्हणजे वारकरी संप्रदायासाठी सुद्धा हा एक महत्वाचा उत्सव आहे. कारण या नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे पहिल्या माळेला, आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिशक्ती आदिमाया आपण जिला म्हणतो, त्या मुक्ताबाईचा जन्म सुद्धा याच दिवशी झालेला आहे. घटस्थापनेच्या दिवशी त्यांचा अवतार दिन आहे. म्हणून वारकऱ्यांसाठी सुद्धा हा महत्वपूर्ण दिवस आहे. अशा या उत्सवाच्या, अशा या संपूर्ण महाराष्ट्रभर हा उत्सव चालू आहे. आणि अशा या उत्सवाच्या माझ्याकडून माझे गुरुवारी हरिभक्त महाराज निवृत्ती महाराज वक्ते, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया साहेब आणि मुक्ताबाई संस्थान पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, तसेच मुक्ताबाई फडावरील सर्व मान्यवर कीर्तनकारांकडून या नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.